78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात राष्ट्राला करणार संबोधित. देशभरात उद्या स्वातंत्र्याचा महोत्सव होणार साजरा, सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमात देशभरातून 6,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण, राज्यातल्या 123 पाहुण्यांचा समावेश. देशातल्या अत्युच्च साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या 1037 जवानांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य आणि सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार. शौर्य पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातल्या 17 जणांची निवड, तर चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र ढाळे आणि सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर. हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त देशभरात उत्साह, तिरंगा यात्रा, सेल्फी आणि तिरंगा रॅलीचा जल्लोष. राज्यातही उत्साहात विविध कार्यक्रमांचं आयोजन. देशाच्या फाळणीत हौतात्म्य प्राप्त झालेल्यांचं आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी आज पाळला जातोय फाळणी वेदना दिवस. दिल्लीमध्ये अबकारी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन नाही. 2023 साठीचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना, तर स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर. आणि चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने दिग्पाल रांजेकर यांचा, तर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक एन चंद्रा यांचा होणार गौरव.